पाचा निर्धार मेळावाला उपस्थित असलेले आदरणीय शरद पवार साहेब, त्याचबरोबर या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय सुरेश बाबू देशमुख साहेब, माननीय सुबोधजी मोहिते, माजी मंत्री माननीय रमेशजी बन साहेब, संपर्क मंत्री या जिल्ह्याचे माननीय प्राजक्त तनपुरे, ऍडव्होकेट सुधीर कोठारी, राजू तिमांडे, किशोरजी माथनकर, जिल्हाध्यक्ष सुनीलजी राऊत, आशाताई मिरगे, वसंतरावजी बोंडे, सुनीताताई ठाकरे, समीर देशमुख, अतुल वांगिलेस, संदीप टिटे, बाबासाहेब वासाडे, मंचावर उपस्थित असलेली सर्वसन्माननीय मंडळी, त्याचबरोबर मोठ्या संख्येने येथे उपस्थित असलेल्या सर्व आमच्या महिला भगिनी, उपस्थित सर्व मान्यवर तरुण मित्र आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनी, या ठिकाणी निर्धार मेळाव्याचं या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा विधानसभा लोकसभेच्या निवडणुका होतात त्यावेळेस मोठ्या संख्येने आपले आमदार खासदार पश्चिम महाराष्ट्रातून निवडून येतात, मराठवाड्यातून निवडून येतात, खान्देशमधून निवडून येतात, कोकणमधून निवडून येतात, पण विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून यायला पाहिजे त्या पद्धतीनं विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून येत नाही, त्याच्यामुळे साहजिकच आपलं संख्याबळ त्यानिमित्तानं कमी होतं, पण आता पुढील काळामध्ये आपल्याला निर्धार करावा लागेल की प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आपल्याला कशी वाढवून कशा पद्धतीनं जास्तीत जास्त आमदार, कशा पद्धतीनं जास्तीत जास्त खासदार आपल्याला निवडून आणता येईल यासाठी आपल्याला सर्वांना एकजुटीनं राहून सर्वांना प्रयत्न करण्याची अतिशय आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या सर्वांना पुढील काळामध्ये कामाला लावावं लागणार आहे, कारण की आपल्याला कल्पना आहे की 2024 आता निवडणुका आहेत, विधानसभा असो लोकसभा असो, त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना त्या पद्धतीने कामाला लावून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद विदर्भामध्ये वाढली पाहिजे या दृष्टीनं प्रयत्नशील राहावं लागेल. आपल्याला कल्पना आहे की नुकतीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पदवीधर आणि शिक्षक याची निवडणूक झाली, विदर्भामधलं चित्र काय याची आपल्याला कल्पना आहे. विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यातनं पदवीधरचा आमदार तो भारतीय जनता पार्टीचा होता, विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यातला शिक्षक आमदार तो भारतीय जनता पार्टीचा होता, अमरावतीमधला पदवीधरचा आमदार तो सुद्धा भारतीय जनता पार्टीचा होता, म्हणजे एक आमदार अमरावती विभाग आणि दोन आमदार नागपूर विभागाचे भारतीय जनता पार्टीचे होते. पण 1.5 वर्षापूर्वी जेव्हा पदवीधरची नागपूरची निवडणूक लागली तर भारतीय जनता पार्टीची जागा आपण भारतीय जनता पार्टीनं निवडून ती महाविकास आघाडीची जागा तिथे आली. आता ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सुद्धा अमरावतीची जागा आणि नागपूरची जागा या दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या जागा होत्या, त्या सुद्धा महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत आणि त्या सुद्धा ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात माननीय देवेंद्र फडणवीस, तिथले पालकमंत्री आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या जिल्ह्यामध्ये दोनच्या दोन जागा भारतीय जनता पार्टीने जिंकून महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत. अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि अशा प्रकारे परिवर्तन त्यानिमित्तानं होत आहे, या सर्व गोष्टीचा आपल्याला त्यानिमित्ताने विचार करायची आवश्यकता आहे. आज महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव इथे उपस्थित आहेत. आज आपण पाहतो की आज शेतकरी किती अडचणीत आहे, कापसाला भाव नाही. सुरुवातीला ज्या कापसाचं मार्केट चालू झालं तेव्हा चांगला भाव होता, पण मधल्या काळामध्ये केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठीची आयात केली
ऑस्ट्रेलिया में जो 15 लाख गाठी कापसा की आयात के कापसा भाव खाली आले। शासना धोरण पाहिजे कि जर कापसाला जर खऱ्या अर्थाने भाव द्यायचा असेल आणि शेतकऱ्याला जर मदत करायची असेल तर मोठ्या प्रमाणात कापसाची निर्यात झाली पाहिजे आणि निर्यात करताना त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि जर कापसाची आयात करायची असेल त्याच्या मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावलं पाहिजे तेव्हाच कापसाच्या कापसाला चांगले शेतकऱ्यांना भाव मिळू शकतात। पण सरकारने 15 लाख गाठी ऑस्ट्रेलियामधून आणल्यामुळे आज कापसाचे भाव पडलेले आहेत आणि आज शेतकरी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आहेत। एक अडचणीत आलेला आहे या संपूर्ण कापसामध्ये। आज शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार कमी शेतकऱ्यांनी कापूस आपल्या बाजारात आणला। आज शेतकरी वाट पाहताय की केव्हा कापसाचे भाव वाढतील। तरी या कारणामध्ये द्वारे मी सरकारला विनंती करेल की कापसाचे भाव वाढण्यासाठी त्यांनी काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांनी सरकारला त्यांनी करतो। आणि हे करत असतानाच सध्याचं जे सरकार आहे कशा पद्धतीने स्थापन झालं याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। कशा पद्धतीने शिवसेनेमध्ये फूट पडून कशा पद्धतीने 40-45 आमदार शिवसेनेतले सरकारमध्ये गेलेत आणि तिथे सरकार स्थापन केलं। कशा पद्धतीनं ईडीची भीती दाखवून अनेक आमदार ज्या निमित्तानं शिवसेना सोडून गेलेत। मी सांगतो जेवढे शिवसेनेचे आमदार हे 40-45 ओरिजिनल शिवसेना सोडून गेलेत याच्यातले अर्धे आमदार ईडीच्या भीतीने शिवसेना सोडून गेलेत। त्यांना ईडीची भीती दाखवण्यात आली, त्यांना सीबीआयची भीती दाखवण्यात आली आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून त्यांनी त्यांना दुसरी शिवसेना त्यांनी स्थापन केली। असं आहे, आपल्याला कल्पना आहे की मला 14 महिने मला खोट्या आरोपाखाली मला माझ्या झालेल्या खोट्या आरोपाखाली मला 14 महिने तुरुंगवास झाला। मला 14 महिने जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं। माझ्याकडे सुद्धा प्रस्ताव होता समझौताचा। मी जर समझौता केला असता तर मी तुरुंगात गेलो नसतो, पण हे सरकार 2.5 वर्षापूर्वी पडलं असतं। 2.5 वर्षापूर्वी सरकार पडलं असतं, मी समझौता केला नाही। साहेबांच्या नेतृत्वावर सगळ्यांचा विश्वास आहे, आमच्या सर्वांचा विश्वास आहे। म्हटलं जे म्हटलं आयुष्यभर जेलमध्ये जाईल, आयुष्यभर जेलमध्ये जाईल, पण अशा पद्धतीने समझौता अनिल देशमुख करणार नाही। मला 14 महिने जेल झाली। न्यायदेवतेचा आम्ही विश्वास, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे। न्यायदेवतेने न्याय दिला, न्यायदेवतेने न्याय दिल्यामुळे मी आज बाहेर आहे। आणि न्यायदेवतेने न्याय देताना जो निर्णय दिला हायकोर्टाने, हायकोर्टाच्या निर्णयामध्ये सांगितलं आहे की अनिल देशमुखवर जे आरोप झाले ते तथ्यहीन आरोप आहेत, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। हे IQ माहितीच्या आधारे आरोप करण्यात आले। कोणताही पुरावा अनिल देशमुखांच्या विरुद्ध नाही। ज्या व्यक्तीने आरोप केले तो सचिन वाजे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे, त्याच्यामुळे तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्यावर दोन खुनाचे गुन्हे, त्याला दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असल्यामुळे आणि तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येणार नाही। अशा पद्धतीला निरीक्षण ऑब्झर्वेशन तिथे न्यायदेवतीने दिलं। 100 कोटीचा माझ्यावर आरोप झाला, 100 कोटीचा आरोप झाला, पण चार्जशीट जेव्हा कोर्टात दाखल केली तो 100 कोटीचा आरोप 1 कोटी 71 लाखावर आला। कुठे 100 कोटी ना कुठे 1 कोटी 71 लाख। आणि त्या 1 कोटी 71 लाखाची सुद्धा पुराव्याचा जेव्हा प्रश्न कोर्टात निघाला त्या 1 कोटी 71 लाखाचे सुद्धा पुरावे त्यांनी इतर दिसले नव्हते। पण या संपूर्ण खोट्या केसमध्ये मला 14 महिने आणि आमच्या परिवाराला ज्या पद्धतीने, आमच्या सहकाराला ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये त्रास झाला, आदरणीय शरद पवार साहेबांनी पहिल्या दिवसापासून सर्व परिवाराला, सर्वांना
विश्वास दिला, मदतीचा हात दिला, त्याच्यामुळे मी 14 महिन्यांतर इथे बाहेर शिकलो. एक प्रकारे 14 महिने खेळ खेळण्यात आला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या मी जेलमध्ये होतो 14 महिने, ज्या आर्थर रोड जेलमध्ये जी बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंगमध्ये मला ठेवण्यात आलं होतं, त्याच बिल्डिंगमध्ये पाकिस्तानचा आतंकवादी कसा, जेव्हा मुंबईवर आतंकवादी हल्ला झाला, मुंबईवर जेव्हा आतंकवादी हल्ला झाला, त्यावेळेस ज्या कसाबला पकडण्यात आलं होतं पाकिस्तानचा आतंकवादी, त्या कसाबला सुद्धा त्याच बिल्डिंगमध्ये ठेवण्यात आलं होतं, त्याच बिल्डिंगमध्ये मला सुद्धा ठेवण्यात आलं होतं. त्याच्यामुळे अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे. पण आपल्याला हे सध्याचे जे सरकार आहे, सध्याचं जे सरकार आहे त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना कल्पना आहे. मोठ्या प्रमाणात आमच्या महिला भगिनी इथे उपस्थित आहेत. आज भाववाढीचा किती प्रश्न त्यांनी विचारणार आहे, महागाईचा किती मोठा प्रश्न त्यांनी विचारणार आहे, याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्याच्यासाठी ज्या पद्धतीनं राज्य शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे त्या पद्धतीचे राज्य शासन निर्णय घेत नाही, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या महिला भगिनी नाराज आहेत. ज्या पद्धतीनं तरुणांच्या हाताला काम मिळायला पाहिजे त्यासाठी निर्णय घ्यायला पाहिजे, त्या पद्धतीने सरकार निर्णय घेत नाही, त्याच्यामुळे आमचे तरुण नाराज आहेत. शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे, त्या पद्धतीने निर्णय घ्यायला पाहिजे, तसे निर्णय हे सरकार घेत नाही, म्हणून शेतकरी नाराज आहेत. म्हणून अशा या परिस्थितीमध्ये जेव्हा 2024 ची निवडणूक होईल त्यावेळेस आपल्याला अलग चित्र त्या निमित्तानं निर्माण करायचं आहे, आणि ते अलग चित्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना तिथे काम करायचं आहे. त्याच्यामुळे सध्या जर हे सरकार असलं तरी 2024 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे, आणि त्यासाठी आपण सर्वांनी आपली राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद संपूर्ण विदर्भामध्ये वाढली पाहिजे. आज वर्धा जिल्ह्यामध्ये आज कार्यक्रम होत आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये आपले हिंगणघाटचे पहिले आमदार होते, पण आपल्याला पुढील काळामध्ये कशा पद्धतीनं 4 विधानसभेपैकी कमीत कमी 2 विधानसभा राष्ट्रवादीला मिळायला पाहिजे या दृष्टीनं, आणि त्याचबरोबर खासदार सुद्धा वर्ध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायला पाहिजे या दृष्टीनं जेव्हा बाटागाठी होईल त्या चालायची आम्ही प्रयत्न करू. आदरणीय साहेबांना सर्व त्याची कल्पना आहे, पण हे प्रयत्न करत असताना जेव्हा ज्या काही वाटाघाटीमध्ये ज्या काही जागा आपल्याला मिळतील वर्धा जिल्ह्यातनं, त्या जागा 100% निवडून आल्या पाहिजे यासाठी आपल्या सर्वांना एकजुटीने एक भावनेने त्या निमित्तानं प्रयत्न करून त्या निवडून आणायचे आहे, आणि त्यासाठी आपण सर्वांनी पुढील काळामध्ये प्रयत्न करावे अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.